प्रिय आहे. खरंच किती दिवसांनी बोलतो ना तुझ्याशी मी. दिवसांनी अगं खूप खूप महिने वर्ष झाले. मनातल्या मनात बोलणं वेगळं, पण या पत्राच्या रूपाने तुझ्याशी संवाद साधणं फारच वेगळं, नाही का? कोरोना नावाचा एक असा फार मोठा आजार सध्या देशात आणि जगात आलाय, म्हणून घरचे सगळे शहर सोडून गावाकडे परतलेत. मीही आता आपल्या शेतामध्ये बसलोय. काय करू म्हटलं तर आता या चांदण्या रात्री काजवेही चमचम करतायत. आवाज येते त्यांचा, रातखेड्यांचा आवाज येतोय. आणि अशा ह्या वेळी मी तुझ्याशी बोलतोय. मला आठवतं की यावेळीस घरी स्वयंपाक वगैरे करून तू शेतामध्ये संध्याकाळी यायची. त्या कोपीमध्ये तुझ्यासोबत मी झोपलेलं असायचं. तुझ्याशिवाय मी कधी राहिलो नाही. तुझ्यापासून दूर जाणं हे मला कधीच कधीच आवडलं सुद्धा नाही. आणि आठवतं तुला, सकाळी भल्या पहाटे उठून तू घरी निघून जायची आणि मी मात्र शेतात त्या कोपीमध्ये एकटाच झोपलेला असायचो. एकदा दोनदा उठून बघितलं तर तू घरी निघून गेली स्वयंपाकासाठी. मला भीती वाटायची, काय कोणास ठाऊक, पण एकदा तर अशी गंमत झाली की तू झोपलेली असताना सुद्धा मला वाटलं तू घरी निघून गेली आणि शेतातून रात्रीचाच मी थेट घरी गेलो. खूप रड रड रडलो, दाराला कुलूप होतं. अंगणात झोपलेल्या माणसांनी मला समजावलं, जवळ घेतलं आणि तू मात्र शोधाशोध करत राहिली की माझं मूल गेलं कुठं. मला नाही त्या लोकांचं त्यावेळेस आवडलं, त्यांनी मला लपवून ठेवलं होतं. आणि तू पडळीत आल्यानंतर सुद्धा त्यांना खूप खूप विनवणी केली, माझं पोरगं इकडं आलंय का, माझं पोरगं इकडं आलंय का. तासभर तुला मात्र त्यांनी पत्ता लागू दिला नाही. मलाच राहिलं नाही, मी तुझ्या आवाजानं पुन्हा रडायला लागलो आणि मग तू मला ताब्यात घेतलं. तेव्हापासून शेतामध्ये कधी झोपायला आलो आपण की तुझी पदराची गाठ तू माझ्या कमरेच्या करगुट्याला बांधून ठेवत असायची. ही कमरेच्या करगुट्याला बांधलेली गाठ नव्हती, तर ही गाठ एका मनाची दुसऱ्या मनाशी जुळलेली नाळ होती, याची प्रचिती मला अजून येत आहे. आयुष्यामध्ये आईचं प्रेम कोणाला किती मिळालं काय माहीत नाही, परंतु मी मात्र आणि तूही मात्र जे दिलं प्रेम अवर्णनीय आहे. मला आठवत नाही 10 रुपये तू मला दिले असतील, हातावर टेकवले असतील, हे काही आठवत नाही. पण विचार जो काही दिला ना, तू खरंच ग्रेट होतीस. तुला लिहिता वाचता येत नव्हतं, काही येत नव्हतं, परंतु माझा हात हातात धरून तू नेहमीच म्हणायची की माझं सोनं आहेस तू. सोनं सोनं कसं चमकतं तसं चमकायला हवं बरं का. आणि हे एक वाक्य सतत सतत माझ्या मनामध्ये कोरलं गेलं, बिंबवलं गेलं. आणि मला खूप अभिमान आहे की तुझ्या विचारांच्या त्या छत्राखाली मी वाढलो घडलो आणि आजही तसाच आहे. आठवतो तुला, खूप आजारी पडल्यानंतर मी तुला थेट गावावर मुंबईला घेऊन गेलो आणि इथंच राहायचं म्हणालो. अगदी तिसऱ्या चौथ्या येतेपासून तुला तुझ्या प्रेमाला शिक्षणामुळे दुरावलेलो मी. मी मात्र ठरवलं होतं की आता नोकरी लागल्यानंतर आईची साथ नाही सोडायची, आपण एकत्र राहायचं. 3-3 वाजेपर्यंत आपण गप्पा मारत असू दोघेजण. तुझ्या आयुष्यातली तू एकही गोष्ट अशी ठेवली नाही लपून की जी तू मला सांगितली नाही. अगदी तरुणाईतल्या प्रेमाच्या गोष्टीही तू मला सांगितल्या. कोण आई सांगेल गं एखादी, पण तू मला तेही सुद्धा सांगितलं. बापाचं तुझं मात्र कधीच पटलं नाही. खरं तर तुझं दिसणं, तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझी विनोदी बुद्धी बाप त्याच्यापुढे टिकाव धरणारा नव्हताच खरं तर. आणि ते स्वच्छंदी जगणारं एक कुलत एक आईचं लेकरू आणि त्याच्यामुळे बाप तसंच वागत राहिला. पण मला तू नेहमी सांगायचे, बघ मी जरी त्याच्याशी बोलत नसले, माझं तुझ्या बापाचं जरी पटत नसलं, तरी तू मात्र काळजी घ्यायची, त्याला कमीपणा कधी येऊ देऊ नकोस. मी तेच केलं. आणि हे शब्द तुझे जे होते, जणू काय मला अगोदरच तू सांगून ठेवलं होतं की माझ्यानंतर बापाची काळजी घ्यायची आहे, हे कदाचित मला त्या काळात कळालं नसावं. तू हेही मला एक सांगितलं होतं की आपल्या जमिनीचे तुकडे नाही होऊ द्यायचे, लोकांचं हसू होतं. पण दुर्दैवाने ते आज झालेत. 3 आम्ही भावंड, पण दोघांनी जमिनीचे तुकडे करून स्वतःच्या स्वाधीन करून घेतले. मी मात्र त्याच्यामध्ये त्या पापात अजून तरी सहभागी झालो नाही
आणि होता होईल तेवढं हे घर एकसंघ राहण्यासाठी मी खूप खूप प्रयत्न करत आलो आहे, याचा तुला नेहमी अभिमान वाटेल. आणि आई, तू नेहमीच मला आधार देत असायची. प्रचंड इच्छाशक्ती तुझ्याकडे जी होती ना, ती खरंच मोलाची होती. धुळ्याला कुठेतरी कार्यक्रमाला गेलो आणि तिकडून त्यांनी मला केवळ एक पत्र दिलं आभाराचं. तुझ्याकडून घेऊन गेलेलं 350 रुपये मी खर्चून बसलो होतो, पण मला असं वाटलं होतं की त्या चेकचे पैसे मी तुझ्या हाती देईल. पहिलाच कार्यक्रम माझा असा झाला, त्यातून मला काही मिळालं नाही. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. गोधड्या शिवून शहरामध्ये गोधड्या शिवून जे पैसे तू जमवले होते ते 350 रुपये विश्वासानं माझ्याकडे दिले, मी मात्र खर्चून आलो होतो. पण ते पत्र बघितल्यानंतर वाचून तुला दाखवल्यावर तू म्हणालीस की अरे पैसे येतील जातील, पण जेव्हा जेव्हा तू हे पत्र वाचशील ना तेव्हा तेव्हा तुला वाटेल की मला आता बोलता येतं आणि लोक माझ्या बोलण्याचं कौतुक करतायत. खरंच झालं तसं. पुढे मी कार्यक्रम करत गेलो, अनेक कार्यक्रम केलं आणि अनेक कार्यक्रमांमधून तुझ्या आठवणीसुद्धा मी सांगितल्या. अगं एवढंच काय, अगदी कालची गोष्ट सांगतो. मी नदीला आंघोळीला गेलो होतो, सगळी मुलं होती आपली पडाळीतली. तुझ्या निलगिऱ्या लावल्यात ना, त्या निलगिऱ्यांच्या खाली मी बसलो होतो पाट टेकून. केवढे मोठे झालेत माहिती आहे त्या? तुझ्या पोटामध्ये 8 महिन्याचा मी असताना तू त्या लावलेल्या निलगिऱ्या आता खूप खूप प्रचंड मोठ्या झालेल्या आहेत. त्या निलगिऱ्यांच्या सावलीमध्ये बसलो आणि तेव्हाही मला तुझी खूप खूप आठवण झाली. अशा कितीतरी आठवणीच्या गोष्टी आहेत. किती सांगावं तुझ्याशी, किती बोलावं तुझ्याशी, हे मला नेहमी वाटतं. आता सहज बसलो, पण एकटेपणाने ह्या चांदा रात्रीत करायचं काय, तर तुझ्याशी संवाद साधला. तू सोसणारी होतीस. एक गठ्ठा रक्कम पैशांची कधी तुझ्याजवळ नव्हती, काळे पोती शिवाय काही गळ्यात नव्हतं, पण विचारसमृद्धी जी होती ना ती मात्र खरंच लाख मोलाची होती. त्यातून मी घडत गेलो, नव्हे तू घडवत गेली. तुझं ते देखणे पण आजही मनात आहे माझ्या. म्हणजे मी तुला सांगतो, मी तुला हे ऐकवलं सुद्धा होतं, सांगितलं सुद्धा होतं की मी जेव्हा जयश्री गडकरला भेटायला गेलो होतो ना, तेव्हा तिच्या समोर मी तिला सांगितलं की तुमच्यासारखी माझी आई दिसते. आणि त्यांनी अतिशय लाडीकपणे हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवला. अरे वा, किती चांगली उपमा दिलीस मला. अशा ह्या आठवणी खूप तरळतात. आज एक छोटेखानी या पत्राच्या रूपानं तुझ्याशी बोलावं म्हणून बोललो. 2 वर्षे झाले बाबा गेले, पण तू सांगितल्याप्रमाणे सर्व काही त्या उतार वयामध्ये सुद्धा त्यांचं करता आलं. पण एक खंत मला नेहमीच वाटते, वैवाहिक जीवनामध्ये नवऱ्याची साथ तुला हवी तशी लाभली नाही. तू कायम एकटी लढत राहिली, एकटेपणानं लढत राहिली, पण रडली नाही. एक व्हायला पाहिजे होतं तुझ्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी, की बापासून तुझं फार सूर जुळायला पाहिजे होते, ते नाही जुळले. आणि मला माहीत आहे त्याला तू अजिबात कारणीभूत नाही. रात्रंदिवस तू कष्ट करायचं आहे आणि बाबांनी फक्त असं वरचेवर इकडे तिकडे फिरायचं, हे तुला कधी खपलं नाही. आणि म्हणून तू जो अबोला धरला, किती वर्ष अबोला धरला, बापरे, जे मला आठवते तेव्हापासूनच बाबांचं आणि तुझं बोलणं अगदी फार तर 5-10 मिनिटाच्या पलीकडे झालं नसेल. विचार करणं, इतके वर्ष, म्हणजे जवळजवळ 30 वर्ष समजा माझ्या वयाची असतील तेव्हा तू गेलीस. मी आणि तुला बाबांशी बोलताना असं कधी बघितलं नाही, पण त्यांच्या मागे मात्र मला तू नेहमीच म्हणायची की त्यांना जपायला हवं बरं का. आणि बाबाही तसे बोलले नाहीत. ही खंत मात्र माझ्या मनामध्ये कायम आहे. असू दे, आज दोघेही तुम्ही परलोके आहात. मला खात्री आहे तिथे सुद्धा तुम्ही एकमेकांशी बोलणार नाहीत, पण मागे पुढे मात्र एकमेकांची कायमच चौकशी करत राहाल. जिथे असाल तिथे छान राहा. तुझा संजू.